नमस्कार, ईबीएम न्यूज मध्ये मी मोहिनी सुनार तुमचं मनपूर्वक स्वागत करते. ईबीएम न्यूज तुमच्यापर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने ज्ञानाचा सखोल पुरवठा तुमच्यापर्यंत करत आहेत. आणि आज आपण जळगाव जिल्ह्यातील सर्व कॉलेजेसमधील प्राध्यापकांनी PhD ही पदवी प्राप्त केलेली असते, म्हणजे समाजासाठी योगदान मिळावं, त्याचप्रमाणे समाजाला काहीतरी एक नवीन संशोधन हे समाजासमोर यावं यासाठी PhD पदवी केली जाते, प्राप्त केली जाते. तर प्राध्यापकांच्या माध्यमातून आपण आपल्या EBM न्यूजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत या संशोधनाचा संपूर्ण अभ्यास पोहोचवणार आहोत. तर पहिल्याच या भागामध्ये आपण आलेलो आहोत भालोद येथील कला आणि विज्ञान महाविद्यालयातील प्राध्यापक सुनीलजी नेवे यांच्याकडे. सर, आपलं स्वागत आहे EBM न्यूजमध्ये. तर पहिला प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे, आपण PhD करण्यामागचा नेमका उद्देश काय आहे? उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील अनेक महाविद्यालयातील प्राध्यापकांमध्ये मुळातच या ठिकाणी एक भावना अशी असते की आम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना एखादं संशोधन या ठिकाणी केलं पाहिजे, की या संशोधनाचा उपयोग समाजासाठी व्हायला पाहिजे, समाजाने त्याच्यातून चार नवीन गोष्टी शिकल्या पाहिजे, ज्या गोष्टी आतापर्यंत समाजासमोर कधीच आल्या नाही त्या गोष्टी समाजासमोर आल्या पाहिजे. आणि म्हणून मी स्वतः या संदर्भामध्ये PhD करावी, एखादं नवीन संशोधन करावं आणि ते समाजासमोर आणावं, हा या पाठीमागचा माझा उद्देश होता. तर उद्देश ठरवल्यानंतर तुम्ही विषयाची निवड कशी केली, नेमका विषयाचा संदर्भ सांगा. कवयित्री उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अंतर्गत आणि मानसनीती आणि सामाजिक शास्त्र या विद्याशाखेच्या अंतर्गत राज्यशास्त्र विषय डोळ्यासमोर ठेवून मी या ठिकाणी PhD करण्याचा संकल्प या ठिकाणी केला. साधारणतः PhD करत असताना वेगवेगळ्या प्रकारचे विषय डोळ्यासमोर होते आणि त्यापैकी एक नवीन कन्सेप्ट मी या ठिकाणी अंमलात आणण्याचा प्रयत्न केला आणि मुळातच मी हा विषय या ठिकाणी निवडला. त्या विषयाचं नाव आहे की सेंद्रिय राजकीय नेतृत्वाचा अभ्यास, विशेष संदर्भ श्री एकनाथराव खडसे यांचे योगदान. तर या विषयाची तुम्ही निवड केलीत, तुम्ही उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून ही पदवी प्राप्त केली आहे. तर साधारणतः ही पदवी प्राप्त करण्यासाठी आपल्याला गाईड घ्यावी लागतात किंवा गाईड मिळतात, तर आपले गाईड कोण होते? PhD करत असताना याच्यातला सगळ्यात महत्वाचा घटक असतो तो म्हणजे मार्गदर्शकाचा. जर मार्गदर्शक उत्तम भेटला, मार्गदर्शक जर आपल्याला खऱ्या अर्थाने मार्गदर्शन करणारा भेटला, तर PhD डिग्री ही लवकर प्राप्त होऊ शकते असा याच्यामधला एक संकेत असतो. आणि म्हणून माझ्या डोळ्यासमोर त्यावेळेला अनेक गाईड्स होते. पण या संदर्भामध्ये अमळनेर येथील आत्ताचे जे प्राचार्य आहेत डॉक्टर प्रमोद पवार यांना मी या ठिकाणी गाईड म्हणून निवड केली होती आणि प्राचार्य डॉक्टर प्रमोद पवार यांचा विषयसुद्धा राज्यशास्त्र होता आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून प्राचार्य प्रमोद पवार यांचं मला चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन या ठिकाणी मिळालं आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मी ही PhD डिग्री पूर्ण केली. यानंतर PhD करताना नेमकी कोणती गृहीतक म्हणजे हायपोथेसिस तुम्ही डोळ्यासमोर ठेवून ही पदवी प्राप्त केली आहे? PhD डिग्री मिळवत असताना सगळ्यात महत्वाचा जर गाभा असेल तर तो गृहीतक हा असतो, हायपोथेसिस त्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणू शकतो. आणि ही हायपोथेसिस डोळ्यासमोर ठेवून आपण मग PhD या ठिकाणी पूर्ण करायचे असा संकेत असतो. या संदर्भामध्ये मी काही गृहीतकं माझ्या डोळ्यासमोर ठेवली, त्याच्यातली काही गृहीतकांचा उल्लेख मी या ठिकाणी करतो. एक पहिलं गृहीतक त्याच्यामधलं असं होतं की ज्याला आपण हायपोथेसिस असं म्हणू शकतो की सातत्याने जनसंपर्क ठेवणारा जो नेता असतो तो आपल्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये आणि सामाजिक जीवनामध्ये नेहमीच यशस्वी होतो, हे एक गृहीतक मी माझ्या डोळ्यासमोर ठेवलं होतं. आणि त्या अनुषंगाने मी माझ्या PhD पूर्ण अभ्यास केला की एखादा नेता सातत्याने जनसंपर्कात राहिला तर काय होऊ शकतं. दुसरं गृहीतक एक मी माझ्या डोळ्यासमोर ठेवलं होतं की जात हा घटक अलीकडच्या राजकीय व्यवस्थेमध्ये खूप प्रभावी ठरतोय असं अनेकांचं मत होतंय. मग हे संशोधन करत असताना मी असं गृहीतक माझ्या डोळ्यासमोर ठेवलं की हे खरं आहे का, की जात हा घटक खरोखर राजकीय व्यवस्थेमध्ये प्रभावी ठरतोय का?
आणि मग तो ठरत असेल तर त्याच्या पाठीमागची कारणं काय, आणि तो ठरत नसेल तर त्या नेत्याने केलेलं कार्य हे जातीपेक्षा महत्वाचं ठरते की काय, हे गृहितक मी माझ्या डोळ्यासमोर ठेवलं आणि माझी PhD पूर्ण करण्याचा त्या दृष्टीने प्रयत्न केला. तिसरा एक गृहितक मी माझ्या डोळ्यासमोर अजून या PhD करत असताना ठेवलेलं होतं की एखादा नेता अचानक नेता होत नाही, त्याच्या पाठीमागे खूप कष्ट असतात, परिश्रम असतात, मेहनत असते, आणि म्हणून ज्या वेळेला तो नेता म्हणून उदयाला येतो त्यावेळेला त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी काय असते हेही तपासणं या ठिकाणी आवश्यक असतं. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून मी त्या राजकीय नेत्याचं पूर्वीचं बालपण काय होतं, पूर्वाश्रमीचं त्यांचं राजकीय जीवन कसं होतं, याचा अभ्यास या ठिकाणी करावा हे एक हायपोथेसिस गृहितक मी माझ्या डोळ्यासमोर या ठिकाणी ठेवलं होतं. तर या प्रकारच्या गृहितकांमधून तुम्ही म्हणालात जात ही हा जो सर्वात मोठा घटक आहे तो समाजात सर्वात जास्त आता प्रभावी ठरतो आहे. त्यानंतर तुम्ही विषयाची निवड करताना विशेष संदर्भ श्री एकनाथ रावजी खडसे यांचे योगदान या विषयाला दिले आहे. तर आता दिग्गज अनेक नेते आपल्यासमोर आहेत, तुम्ही एकनाथराव खडसे यांचीच निवड का केली? आमच्या राज्यशास्त्र या विषयामध्ये भीष्मपिताह म्हणून आम्ही ज्यांचा नेहमी उल्लेख करतो ते महाराष्ट्र राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर PD देवरे हे साखरे महाविद्यालयामध्ये प्राचार्य म्हणून अनेक वर्ष त्यांनी काम केलं. त्या डॉक्टर PD देवरेंसोबत मी एक दिवस एका कॉन्फरन्सच्या निमित्ताने प्रवास करत असताना मुळात त्यांनी मला ही एक कन्सेप्ट दिली की तुम्ही एक चांगला विषय की जो समाजासमोर आला पाहिजे त्याची निवड या ठिकाणी केली जाते. आणि म्हणून हा जो विषय मी निवडला त्याच्या पाठीमागचं श्रेय हे ते डॉक्टर PD देवरे यांच्याकडे या ठिकाणी जातं. आणि डॉक्टर PD देवरे सर यांनी मला अनेक नेत्यांची उदाहरणं या ठिकाणी दिली आणि त्यांनी मला एक सूचना अशी केली होती की तुझा ज्यांच्याशी संबंध आलेला असेल किंवा तू ज्यांना जवळून ओळखतो अशा एखाद्या नेत्यावर तू PhD केली पाहिजे असं मला वाटतं. आणि साहजिकच मग मला आपल्याच या जिल्ह्यातील सगळ्यांना परिचित असलेले आणि ज्यांनी अनेक वर्ष या ठिकाणी विधानसभेमध्ये आमदार म्हणून काम केलेलं होतं, मंत्री म्हणून काम केलेलं होतं, विरोधी पक्षनेते म्हणून काम केलेलं होतं, त्या एकनाथराव खडसे यांच्यावर मी PhD करावी असं मी या ठिकाणी मनस्वी पक्क ठरवलं आणि म्हणून मी हा विषय त्या ठिकाणी निवडला. तर एकनाथराव खडसेंच्या राजकीय नेतृत्वाचा अभ्यास करताना तुम्हाला नेमक्या कोणकोणत्या बाबी समोर आल्यात? म्हणजे आत्ताच्याच घटना आपण बघतो आहे ते अगदी पूर्ण उच्च स्थानावरून आत्ता सध्याला आता या स्थानावर आले आहेत, म्हणजे अनेक राजकीय बदल त्यांच्या जीवनामध्ये घडले आहेत. तर याचा अभ्यास करताना तुमच्या काय लक्षात आलं, काय सांगा? ज्यावेळेस मी माझ्या या PhD विषय निवडला त्यावेळेला मी कालखंड डोळ्यासमोर ठेवला होता तो म्हणजे 1980 ते 2010 आणि मग तो नंतर एक्सटेंड करून मी 2015 साधारणतः या माझ्या विषयामध्ये त्यांच्या कालखंडाचा अभ्यास केलेला. 1980 हे यासाठीच निवडलं की खऱ्या अर्थाने 1980 पासून एकनाथ खडसे यांचा उदय झाला, म्हणजे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदापासून किंवा त्याही अगोदर मार्केट कमिटीचे सदस्य म्हणून हळूहळू त्यांचा राजकारणात प्रवेश झाला. आणि म्हणून 1980 पासून तर 2015 कालखंड या ठिकाणी मी अभ्यासला. हे अभ्यासत असताना एक माझ्या असं लक्षात आलं की राजकीय नेतृत्व हे कधीही पराभूत होऊ शकत नाही जर त्या पाठीमागे इतिहास असेल तर. एकनाथराव खडसे यांचं राजकीय नेतृत्व असं होतं की त्यांनी जवळपास राजकारणातल्या सगळ्याच भूमिका पार पाडलेल्या होत्या, म्हणजे कधी सत्ताधारी पक्षाचे ते आमदार राहिले, कधी विरोधी पक्षाचे ते आमदार राहिले, कधी विरोधी पक्षामधले विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी सभागृहामध्ये जबाबदारी पार पाडली. 1995 ते 1999 काळात ते युती सरकारमध्ये मंत्री म्हणून सुद्धा कार्यरत राहिले, गटनेते राहिले, प्रतोद म्हणून त्यांनी पक्षाचं त्या ठिकाणी काम केलं, अशा अनेक भूमिका त्यांनी या ठिकाणी निभावल्या. आणि म्हणून त्यांचं जे राजकीय नेतृत्व होतं हे परिपक्व राजकीय नेतृत्व आहे असा संदर्भ या ठिकाणी माझ्या या सगळ्या अभ्यासामधून मला या ठिकाणी दिसून आला.
तर हा सगळा अभ्यास करताना साधारण तुम्हाला किती कालावधी लागला? मला साधारण याच्यामध्ये 6.5 वर्ष हे सगळं संशोधन करायला या ठिकाणी लागलं. त्याच्या पाठीमागचे कारणही तसेच होते की एकनाथ खडसे यांचं ज्या वेळेला मी एकूणच त्यांच्या नेतृत्वाचा अभ्यास करायला सुरुवात केली त्यावेळेला वेगवेगळ्या प्रकारचे अनेक पैलू डोळ्यासमोर आले. केवळ राजकारण नव्हे तर समाजकारण असेल, शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांची कामगिरी असेल, कृषी क्षेत्रामधील कामगिरी असेल, पाटबंधारे क्षेत्रातली कामगिरी असेल, अशा अनेक विविध अंगांनी त्यांच्या नेतृत्वाचा अभ्यास करणं हे मला या ठिकाणी आवश्यक वाटलं. आणि म्हणून एवढ्या मोठ्या नेत्यावर जर आपण PhD करत आहोत, त्यांच्या कार्याचा आपण अभ्यास करत आहोत, तर त्याला योग्य वेळ मिळायला पाहिजे ही भावना मनामध्ये होती. आणि म्हणून थोडा वेळ लागला तरी चालेल पण PhD ही परिपूर्ण असली पाहिजे या उद्देशाने जवळपास 6.5 वर्ष या संशोधनाला मला लागली. तर तब्बल 6.5 वर्षांचा हा जो PhD करण्याचा प्रवास होता तर तो या प्रकारे होता. तर या PhD करण्यामध्ये तुम्ही सेंद्रिय नेतृत्व हा शब्द वापरला आहे, तर सेंद्रिय राजकीय नेतृत्व म्हणजे नेमकं असं काय आहे, काय सांगाल याबाबत? हा तुम्ही पहिल्यांदाच, मी सांगू इच्छिते सगळ्यांना की पहिल्यांदाच सेंद्रिय हा शब्द तुम्ही राजकारणात वापरला आहे, तर याचा उलगडा करा, काय सांगा? मुळात एक पाश्चिमात्य राजकीय विचारवंत होऊन गेले, त्यांचं नाव होतं ग्रामसी. ग्रामसी नावाचा हा पाश्चिमात्य राजकीय विचारवंत तत्कालीन काळामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये बाप म्हणून ओळखला जायचा. आणि ह्या ग्रामसी नावाच्या पाश्चिमात्य राजकीय विचारवंताने सर्वप्रथम हा शब्द वापरला होता, तो म्हणजे ऑर्गॅनिक लीडरशिप. आणि मग ह्या ऑर्गॅनिक लिडरशिपच्या ज्या वेळेला मी बारकाईने अभ्यास केला, मी त्याच्याकरता ग्रामसी नावाचा हा विचारवंताचा पूर्ण अभ्यास केला. आणि ही नवीनच एक कन्सेप्ट समाजासमोर आली पाहिजे. नेमकं ऑर्गॅनिक लिडरशिपमध्ये काय अपेक्षित आहे हे लोकांना समजलं पाहिजे. म्हणून मी हा शब्द जसाच्या तसा त्या ठिकाणून घेतला आणि तो पूर्ण समाजापर्यंत या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केला. ऑर्गॅनिक लिडरशिप याला मराठीमध्ये सेंद्रिय राजकीय नेतृत्व असं आपण या ठिकाणी म्हणतो. सेंद्रिय याचा अर्थ असा आहे की ज्याच्या घरामध्ये राजकारणाचा कोणताही वारसा नाही, ज्याच्या घरामध्ये कधी राजकारण यापूर्वी आलं नाही, पण तो राजकीय नेता त्या घरामध्ये वाढला, मोठा झाला, तो स्वकर्तृत्वावर त्याच्या अंगामध्ये असलेल्या विविध गुणकौशल्यांच्या आधारावर, आणि ज्या वेळेला त्याच्या अंगभूत अशा गुणकौशल्यांच्या आधारावर स्वकर्तृत्वावर तो वाढतो, मोठा होतो, ह्या देशा ह्या राज्याचं नेतृत्व करतो, असं जे नेतृत्व असतं ते सेंद्रिय राजकीय नेतृत्व असतं की जे जमिनीतून उगवतं. आणि म्हणून हा जो सेंद्रिय शब्द आहे हा रसायनशास्त्रामध्ये सुद्धा वापरला जातो की सेंद्रिय आहे तो जमिनीतून स्वतःच्या कष्टाने या ठिकाणी उभा राहतो. तसंच प्रकारचं जे राजकीय नेतृत्व आहे की जे स्वकर्तृत्वावर उभं राहतं, वाढतं, मोठं होतं, ते नेतृत्व म्हणजे ऑर्गॅनिक लीडरशिप असं या ठिकाणी मी शब्दप्रयोग केला. आणि तीच कन्सेप्ट समोर ठेवून या ठिकाणी हा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. अच्छा, या PhD करण्यामागचा उद्देश तुम्ही एक नवीन पद्धतीने समाजासमोर आणला आहे. यानंतर मला असं विचारायचं आहे, PhD करताना प्रकरणांमध्ये त्याची मांडणी करावी लागते पूर्ण संपूर्ण अभ्यासाची, तर तुम्ही नेमकी किती आणि कशा प्रकारे प्रकरणांची मांडणी यामध्ये केली होती? साधारणतः PhD करत असताना सगळ्यात महत्त्वाचा भाग याच्यात असतो तो म्हणजे प्रकरणांचा, की साधारणतः मी एकूण किती प्रकरणं घेणार आहेत, कोण कोणत्या टप्प्यांवर त्यांचा अभ्यास करणार आहे. म्हणून मी माझ्या या संपूर्ण ग्रंथामध्ये एकूण 10 प्रकरणं या ठिकाणी केली. त्याच्यामध्ये प्रस्तावना, निष्कर्ष हे 2 भाग सोडले, तर बाकी 8 प्रकरणांमध्ये त्यांच्या विविध टप्प्यांचा या ठिकाणी अभ्यास केला. मग त्याच्यामध्ये 1 टप्पा त्यांच्या बालपणाचा आहे, दुसरा टप्पा त्यांच्या महाविद्यालयीन जीवनाच्या संदर्भामधला आहे, कृषीविषयी त्यांनी काय काम केलं ते आहे, त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी काय कामगिरी केली याच्यातल्या संदर्भातलं एक प्रकरण आहे, विधानसभेमध्ये गेली 30-35 वर्ष त्यांनी जे काही काम केलं त्या कामाचा आढावा या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला आहे. एकूणच PhD करत असताना त्यांच्या नेतृत्वाविषयी विरोधी पक्षातल्या लोकांना काय वाटतं याविषयीचं एक प्रकरण त्याच्यामध्ये मी स्वतंत्ररित्या टाकलेलं आहे.
त्याचबरोबर नेतृत्वाची दुसरी बाजू कशी असू शकते, म्हणजे आपण ज्यावेळेला एकनाथ खडसे डोळ्यासमोर घेतो त्यावेळेला फक्त आपल्याला राजकीय क्षेत्र डोळ्यासमोर येतं, पण त्या व्यतिरिक्त त्या नेतृत्वाची दुसरी बाजू काय असते हे शोधण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी या प्रकरणामध्ये केलेला आहे. अशा प्रकारे एकूण 10 प्रकरणांमध्ये साधारणतः मी याची अनुक्रमणिका तयार करून ते प्रकरण तयार केलेले आहे. तर साधारण 10 प्रकरणं तुम्ही यामध्ये केले आहेत, तर हे करताना तुम्हाला किती कालावधी लागेल असं वाटलं होतं, म्हणजे डोळ्यासमोर तुम्ही किती कालावधी ठेवला होता? त्या डोळ्यासमोर असं होतं की 5 वर्ष किमान याला लागतील असं मी गृहित धरलं होतं, पण 5 वर्षात ते काही होऊ शकलं नाही, कारण जितकं आतमध्ये जात गेलो तेवढं ते किती व्हास्ट आहे लक्षात यायला लागलं, आणि म्हणून मग हा भाग सुटू नये तो भाग सुटू नये असं करत 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 त्याला 1.5 वर्ष मला एक्सटेन्शन त्या ठिकाणी घ्यावं लागलं आणि मग जवळपास 6.5 वर्ष यायला लागलं. तर हे वास्ट होत असतानाच नेमके कोणकोणत्या पद्धती तुम्ही यामध्ये करत असताना वापरल्या? यामध्ये ज्या वेळेला एका राजकीय नेतृत्वाचा आपण अभ्यास करतो त्यावेळेला पॉलिटिकल सायन्समध्ये किंवा सोशल सायन्समध्ये अभ्यासाच्या काही पद्धती सांगितलेल्या असतात की हे जे काही तथ्य तुम्ही काढलं हे तथ्य कशाच्या आधारावर काढलं, मग याच्यासाठी वेगवेगळ्या पद्धती असतात. त्याच्यातली एक पद्धत होती ती म्हणजे प्रश्नावलींची. प्रश्नावली म्हणजे त्याला क्वेश्चनरी असं या ठिकाणी सिस्टीम म्हटलं गेलं आहे की ज्यावेळेला आपण एखाद्या नेतृत्वाचं तथ्य काढू त्यावेळेला समाज घटकातल्या काही लोकांचं प्रातिनिधिक रूपात आपण मत जाणून घेतलं पाहिजे, आणि म्हणून मी जळगाव, धुळे आणि नंदुरबार या 3 जिल्ह्यांमधल्या 500 प्रातिनिधिक स्वरूपामध्ये लोकांचं मत या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. 500 त्या क्वेश्चनरीमध्ये साधारणतः 29 प्रकारचे प्रश्न मी या ठिकाणी विचारले होते. मग याच्यामध्ये समाजातील प्राध्यापक, वकील, डॉक्टर्स, इंजिनियर्स, सामाजिक चळवळींमध्ये काम करणारे कार्यकर्ते, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, ज्या वेळेला ते महाविद्यालयामध्ये शिकत होते, शाळेमध्ये शिकत होते त्यावेळेचे त्यांचे बालपणीचे मित्र, त्यांच्या कुटुंबातील सदस्य, अशा एकूण सर्वसमावेशक अशा 500 लोकांची मी या ठिकाणी प्रश्नावली घेतली, ती भरून घेतली आणि त्याच्यावरून काही तथ्य या ठिकाणी या माझ्या ग्रंथामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. दुसरी एक पद्धत या ठिकाणी होती ती म्हणजे ग्रंथालयांमध्ये या ठिकाणी मी अनेक ठिकाणी गेलो, ती एक पद्धत या ठिकाणी सोशल सायन्समध्ये महत्त्वाची आहे आणि म्हणून राजकीय नेतृत्वाचा अभ्यास करण्यासाठी ती एक पद्धत आवश्यक होती. त्याप्रमाणे मी अनेक ग्रंथालयांना महाराष्ट्रातल्या या ठिकाणी भेट दिली आणि त्याचाही वापर या ठिकाणी मी प्रामुख्याने करण्याचा प्रयत्न केला. तिसरी एक पद्धत असते ती म्हणजे संख्याशास्त्राची, आणि म्हणून मग या संदर्भामध्ये त्यांनी केलेली विकास कामं असतील, मग जळगाव जिल्हा नियोजन आयोगाची मदत त्या ठिकाणी मी घेतली, महाराष्ट्राच्या विधिमंडळातल्या लायब्ररीची त्या ठिकाणी मदत केली आणि संख्याशास्त्रीय पद्धतीनुसार त्यांनी किती कामं केली, किती रुपयांची केली याचाही संदर्भ या ठिकाणी मी माझ्या ग्रंथामध्ये घेतलेला आहे. अच्छा, तर सुरुवातीला जी क्वेश्चनरी पद्धत तुम्ही वापरली त्यामध्ये तुम्ही अनेक प्रश्न म्हणालात, बालपणीचे प्रश्न असो किंवा इतर प्रश्न असो. त्याशिवाय सेंद्रिय नेतृत्व म्हणजे स्वतःच्या कर्तृत्वावर उभं राहिलेलं नेतृत्व असं हे आहे, तर एकनाथराव खडसेंच्या बालपणाविषयी कोणत्या गोष्टी तुमच्या समोर आल्या, काय सांगू शकाल याबाबत? असं म्हणतात की मुलाचे पाय पाण्यात दिसतात, आणि मग ज्या वेळेला त्यांच्या बालपणाचा मी अभ्यास केला त्यांच्या शालेय जीवनापासून तर महाविद्यालयीन जीवनापर्यंत, तर एक लक्षात असं आलं की त्यांचं जे राजकीय नेतृत्व होतं ते खऱ्या अर्थानं सेंद्रिय राजकीय नेतृत्व होतं. म्हणजे बालपणाच्या त्यांचे एक मित्र झांबरे नावाचे, त्यांना मी या ठिकाणी भेटलो, त्यांनी मला आठवण दिली की शाळेमध्ये असताना सुद्धा हा एकनाथ नावाचा मुलगा त्या ठिकाणी अनेक मुलांना बरोबर घ्यायचा, टोळी म्हणून त्या ठिकाणी एक तयार करायचा आणि या टोळीच्या माध्यमातून त्या ठिकाणी दंगा मस्ती करायची, शाळेमध्ये त्या ठिकाणी मुद्दाम थोडाफार त्रास द्यायचा, शाळेमध्ये या ठिकाणी एकत्र येऊन काहीतरी एखादा नवीन मुद्दा मांडायचा, अशा प्रकारचं त्यांचं बालपण या ठिकाणी होतं याची आठवण मला त्या जांभळे सरांनी त्या ठिकाणी करून दिलेली होती, त्यांचे ते बालपणीचे मित्र. नंतर जसा जसं त्यांचं शिक्षण पुढं होत गेलं त्यावेळेला एक मला मुद्दा याच्यामध्ये असं लक्षात आला की ज्यावेळेला ते अकोल्याच्या महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत होते त्यावेळेला ते त्या ठिकाणी GS म्हणून निवडून आलेले होते.
युनिव्हर्सिटी रिप्रेझेंटेटिव्ह त्या ठिकाणी ते निवडून आलेले होते. आणि म्हणून ज्या वेळेला त्यांच्या या सगळ्या बालपणाचा अभ्यास करत गेलो त्यावेळेला लक्षात आलं की त्यांचं राजकीय नेतृत्व अचानक तयार झालेलं नाही. त्या मुळात या नेतृत्वाची कसोटी त्यांची शालेय जीवनापासून आणि महाविद्यालयीन जीवनातच झालेली होती असं माझ्या या ठिकाणी लक्षात. अच्छा, यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये आधीपासूनच एकनाथराव खडसे हे आहेत आणि आता सुद्धा आहेत, तर त्यांचं भारतीय जनता पार्टीतील योगदान तुम्ही काय काय सांगू शकाल तुमच्या अभ्यासातून? मी जो काही अभ्यास या ठिकाणी केला त्यावरून मला एक दोन तीन मुद्दे या ठिकाणी लक्षात आले की एक तर पक्षनिष्ठा काय असावी हे त्यांच्या नेतृत्वातून या ठिकाणी लक्षात आलं. साधारणतः 1980ला ते मार्केट कमिटीचे सभापती होते आणि त्यानंतर हळूहळू जसे ते राजकीय क्षेत्रामध्ये पुढे आले अगदी तेव्हापासून तर या क्षणापर्यंत त्यांनी भारतीय जनता पक्षासाठी खूप मेहनत घेतली. त्यांचा जो राजकीय पक्ष आहे भारतीय जनता पार्टी हा वाढावा, फुलावा, अधिकाधिक प्रचार आणि प्रसार त्या पक्षाचा व्हावा, पक्षाचे अनेक आमदार खासदार निवडून यावेत, लोकप्रतिनिधी निवडून यावेत यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे असं या संशोधनातून मला या ठिकाणी प्रामुख्याने दिसून आलं. साधारणतः 1990ला ते पहिल्यांदा आमदार झाले आणि आमदार झाल्यानंतर मग जळगाव, धुळे आणि नंदुरबार हे कार्यक्षेत्र त्यांच्यासाठी महत्त्वाचं ठरलं असं माझ्या या ठिकाणी लक्षात आलं. जळगाव, धुळे, नंदुरबारमध्ये पूर्वीच्या काळामध्ये काँग्रेस या राजकीय पक्षाचं प्राबल्य मोठ्या प्रमाणामध्ये होतं पण एकनाथ खडसेंच्या रूपानं या ठिकाणी जळगाव, धुळे आणि नंदुरबार या खान्देशच्या संपूर्ण भागामध्ये भारतीय जनता पक्ष वाढवण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलं. अनेक जिल्हा परिषद सदस्य त्या ठिकाणी निवडून आणले, नगरसेवक त्या ठिकाणी निवडून आणलेत, काही ठिकाणी आमदारही झालेत आणि जळगाव जिल्ह्यामध्ये तर आमदार खासदारांसहित त्यांनी या ठिकाणी चांगलं यश त्या ठिकाणी मिळवून दिलं. हे करत असताना ते 1985ला भारतीय जनता पार्टीचे जळगाव जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सुद्धा होते. ते सुद्धा एक त्यांच्या आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा होता. त्याच्यानंतर मग ते महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचे चिटणीस झाले, महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस झाले, गटनेते झाले, प्रतोद झाले, अशा वेगवेगळ्या प्रकारची भूमिका त्यांनी पक्षामध्ये या ठिकाणी निभावली आणि आज या क्षणापर्यंत भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी त्यांचं स्थान हे या ठिकाणी अबाधित ठेवलेलं आहे. ते महाराष्ट्राच्या कोर कमिटीमध्ये सुद्धा या ठिकाणी आहे असं मला या अभ्यासातून या ठिकाणी दिसून आलं. भारतीय जनता पक्षाची जी राष्ट्रीय कार्यकारिणी आहे त्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये सुद्धा ते एक्झिक्युटिव्ह मेंबर आहे की जे जळगाव जिल्ह्यातून फक्त एकमेव आहे आणि म्हणून एकूणच भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ खडसे या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत असं मला अनेक गोष्टींवरून या ठिकाणी लक्षात. म्हणजे एकूणच प्राध्यापक सुनीलजी नेवे यांच्या अभ्यासातून भारतीय जनता पार्टीमधील एकनाथराव खडसे यांचं योग